भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज पहिला टी ट्वेंटी क्रिकेट सामना दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे मात्र मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाचा कर्णधार के एल राहुल दुखापतग्रस्त झाल्यानं संपूर्ण मालिका खेळू शकणार नाही तसंच फिरकी गोलंदाज कुलदीप यादव देखील दुखापतग्रस्त आहे राहुलच्या अनुपस्थितीत यष्टीरक्षक ऋषभ पंत भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे तर हार्दिक पंड्या उपकर्णधार पदाची जबाबदारी सांभाळणार आहे